ज्यांनी मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं, या बटवाडी नगरीचे भाग्य विधाते बृहन्मुंबई महानगरपालिका स्थापत्य समिती मुंबई उपनगरे माजी अध्यक्ष तसेच माजी बाजार समिती सदस्य बृहन्मुंबई महानगरपालिका साईभक्त दीपकबाबा अंडे यांचं या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि बाबा, मी तुम्हाला मागेसुद्धा सांगितलं होतं की जोपर्यंत मी ही स्पर्धा भरवील तोपर्यंत पहिल्या नंबरच्या ट्रॉफीवर दीपक बाबा हांडे हे एकच नाव असेल, जोपर्यंत मी स्पर्धा भरवेल तोपर्यंत, नो डाऊट. आणि हे सगळं करत असताना बाबांनी देखील मला एक गोष्ट आवर्जून सांगितली आहे, जरी पहिल्या नंबरची ट्रॉफी मी देत असेल तरी ही स्पर्धा कोणत्याही एका पक्षाची नाही, त्यांनी स्वतः सांगितलं सगळ्यांची आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आपल्याला, हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे फक्त स्पर्धेपुरतंच नाही, लिटिल वंडर क्रिकेट क्लबसाठी देखील कोणतं सहकार्य असेल, बाबांना अगदी रात्री 1 वाजता जरी फोन केला, सकाळी जरी फोन केला, तर त्वरित त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याशी लगेच बोलणं करून दिलेलं आहे. आणि आपल्या क्लबसाठी देखील बाबांनी तेवढं सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे बाबा तुमचं विशेष कौतुक. तर पहिली गोष्ट, ज्यावेळेला वैभव सर असतील, शेखर सर, धनंजय सर, भावेश आवर्जून लिटिल वंडर क्रिकेट क्लबकडे येतोय, कारण हा ज्यावेळेला क्लब सुरू करायचा होता त्यावेळेला फक्त लक्ष एकच होतं की आपण जरी मोठे क्रिकेटर नाही होऊ शकलो, आपल्या या विभागातून, म्हणजे आपला हा विभाग जवळपास 90% स्लम आहे, परंतु या स्लममधून एखादा क्रिकेटपटू जरी घडू शकलो तर त्यासाठीचा हा अट्टहास केला आणि लिटिल वंडर क्रिकेट क्लबची स्थापना केली. आणि हे करत असताना आवर्जून, म्हणजे ज्या एखाद्या विद्यार्थी गरीब आहे तर त्याच्याकडून आपण फी सुद्धा घेत नाही, आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सुरू केलेला आहे. तर हे सुरू करत असताना ज्यांचं मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं, साई भक्त माजी नगरसेवक दीपक बाबा हांडे यांचा विशेष सन्मान मी करण्याची विनंती शेखर पेडणेकर सरांना विनंती असणार आहे. साई भक्त म्हणून संपूर्ण मुंबई काय महाराष्ट्रामध्ये ज्यांची ओळख आहे, साई उत्सवाच्या माध्यमातून, भटवाडीचा साई उत्सव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, परंतु ज्यांच्या माध्यमातून हा साई उत्सव प्रसिद्ध झाला, असे आमचे दीपक बाबा अंडे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबरीने या क्रीडा स्पर्धेसाठी आमच्या भटवाडीतील असं एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व जे जोडलं गेलेलं आहे ते म्हणजे गुरुबाई सामंत. म्हणजे हे व्यक्तिमत्व असं आहे की खेळाडूंच्या पाठीमागे नेहमीच ते राहिले, मग कबड्डीची स्पर्धा असू देत, अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा असू देत. आणि त्याच्या मागचं एक कारण आहे, कारण गुरुबाई स्वतः क्रिकेटर आहेत. मी लहान असताना गुरुबाईंना 5 फूटच्या स्पर्धा खेळताना पाहिजो, त्याच्यामुळे गुरुबाई आपण देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलेलं आहे. तर विनंती असेल या मयूर, आपण सन्मान करायचा आहे गुरुबाईंचा. नंदू शिंदे कुठे असेल तर विनंती आपण वर या. गुरुबाई सामंत आपल्यासारखे क्रिकेटप्रेमी क्रीडाप्रेमी आम्हाला लाभलेत म्हणून आज या स्पर्धा होत आहेत. त्याचबरोबरने या ठिकाणी एकनाथ पापळे सरांचाही आम्ही विशेष सन्मान करतोय. या एकनाथ पापळे सरांचा सन्मान केला जातोय स्वामी श्यामानंद नाईट हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ पापळे सर. या भाऊ कदम आपण सन्मानित करायचे एकनाथ पापळे सरांना. तर आज मी काही उल्लेख या ठिकाणी आवर्जून करेल. विकी भाऊ गुलाबशेट पारखे काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान लाभलं आहे, महेंद्रदादा म्हात्रे, त्याचबरोबरीने अमर परुळेकर, विराज असतील, विजय कासेकर असतील, विजय भोर असतील, सन इम्पॅक्ट्स असतील, या सगळ्यांचं, प्रशांत भोसले असतील, प्रशांत आहेत का किंवा प्रशांतचे बाबा आहेत, या जरा एक मिनिट या, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करू. कारण आपली स्पर्धा आहे म्हणून प्रत्येक वेळेला समोरून फोन, आपल्या भटवाडीची स्पर्धा ती चांगली झाली म्हणून समोरून प्रशांतचा नेहमी फोन आम्हाला असतो, त्यामुळे त्यांच्या बाबांचा आपण या ठिकाणी सन्मान करूयात. उल्हास मामा कामटे त्यांच्या वतीने देखील कोणी प्रतिनिधी असेल तर या ठिकाणी या. भोसले साहेबांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. रोशन खापणे यांना विनंती असेल, हा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. त्याचबरोबरीने सगळ्यांचे 70-70 स्पोर्ट्स विनंती असणार आहे, आपण या ठिकाणी एक प्रतिनिधी पाठवा, आपलाही सन्मान केला जातो आहे.
जयेश भोसले सर, रोशन खापणे, रोशन पाताडे, बाई चव्हाण, बाई चव्हाण यांचाही सन्मान, जयेश भोसले सर माझे मित्र, खास पनवेलवरून खांदा कॉलनीवरून सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी टच होते. तर जयेश, तुमचा देखील मनापासून आभार, तुमच्या तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. युवा समालोचक रोशन पाताडे यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या बाबा, युवा समालोचक शिवडीवरून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करतोय. आणि या क्रीडा स्पर्धेसाठी गुणलेखिका म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी अगदी आयपीएलमध्ये सुद्धा आयपीएलचं सुद्धा स्कोरिंग केलेलं आहे, खास बोरिवलीवरून प्राजक्ताताई देसाई या ठिकाणी या स्पर्धेसाठी आलेल्या आहेत. या शेखर काका, आपण प्राजक्ताताई देसाई यांचा आपण सन्मान करूयात, कारण खास बोरिवलीवरून सकाळी 7:30 वाजता या ठिकाणी टच होत होत्या. तर प्राजक्ताताई, आपणास देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपल्या लिटिल वंडर क्रिकेट क्लबची शेफाली कोकरे हिची देखील अंडर 15 झोनमध्ये सिलेक्शन झालं माटुंग्यासाठी, आणि तिकडेही चांगला परफॉर्मन्स दिला. परंतु पहा, शेफालीबद्दल आवर्जून तुम्हाला सांगेल की 1.5-2 वर्षापूर्वी शेफालीचे बाबा हे जग सोडून गेले, परंतु त्यांची अशी इच्छा होती की माझ्या मुलीने क्रिकेटर व्हावं. तर त्यातून शेफाली सावरली आणि नव्या जिद्दीने खेळते, आणि आज आम्हालाही अभिमान वाटतोय. शेफाली माटुंग्यासाठी खेळताना पाहायला मिळाली, तर शेफालीचा एक विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही करणार आहोत. शेफाली, या तुमचे पालक देखील आले, त्यांनाही विनंती, आपण देखील या. शेफाली, खूप साऱ्या शुभेच्छा. लिटिल वंडर क्रिकेट क्लबचं, आपल्या कुटुंबियांचं, आपल्या बाबांचं स्वप्न तू साकार करावं, यासाठी सगळ्यांना विनंती असेल. शेफालीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. यस. आणि आता वेदांगी आयरीचे फक्त उल्लेख या ठिकाणी करू, तिचं देखील सिलेक्शन अंडर 19 झालं, आणि तिला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता बक्षीस समारंभाकडे वळतोय, त्या अगोदर बाबा 2 शब्दात थोडक्यात एक या स्पर्धेविषयी तुम्हाला बोलण्याची विनंती असेल. अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं दरवर्षी संपन्न होत असलेली पावसाळी क्रिकेट स्पर्धा याही वर्षी खऱ्या अर्थानं मोठ्या जोशात आणि खरोखर एक चांगल्या प्रकारच्या वातावरणात ह्या ठिकाणी आज संपन्न झाली. हे 9वं वर्ष आहे, परंतु ही जी स्पर्धा असते पावसाळी स्पर्धा, ही पावसाळी स्पर्धाचं आयोजन करत असताना आपल्या सर्वांचेच आवडते चंदूजी शेट्टी असतील, शेखरजी पेडणेकर सर असतील, आणि वैभव सावंत सर असतील, ही सर्व मंडळी एक चांगल्या प्रकारचं नियोजन करत असतात. आणि नियोजन म्हटलं तर आजची ही स्पर्धा बघितली तर आपण ह्या भटवाडी घाटकोपर नाही तर मला वाटतं मुंबईभरातून क्रिकेट वेडे लोक ह्या ठिकाणी आजची स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आली होती. कारण ही स्पर्धा फक्त भटवाडीतील खेळाडूंसाठी नव्हती तर ही ओपन होती, त्यामुळे पुण्यावरनं महाराष्ट्रातून जिकडनं जेता येईल, अलिबाग असेल, महाड असेल, पोलादपूर असेल, बोरुली असेल, अशा ठिकाणून एक सगळे चांगले चांगले खेळाडू ज्यांची आपण बघितलं तर यूट्यूबवर अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे त्यांचे खेळ आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर त्या लोकांनी म्हणजे त्या क्रिकेटपटूंनी चांगल्या चांगल्या प्रकारचे मॅन ऑफ द सिरीज असतील प्रत्येक ठिकाणी, म्हणजे
संपूर्ण महाराष्ट्रात असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरही स्पर्धा गाजवलेली आहे आपले क्रिकेटपटू आजच्या ह्या भटवाडी नगरीमध्ये आजच्या ह्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपलब्ध झालेत. आणि खऱ्या अर्थानं ही सगळी क्रिकेटपटू आहेत ही हे आवर्जून भटवाडीमध्ये होऊ घातलेली पावसाळी जी दरवर्षीची स्पर्धा असते यामध्ये आवर्जून भाग घेत असतात, कारण त्यांनाही ह्या भटवाडी नगरीमध्ये ह्या मैदानावर खेळण्याचा अनुभव असतो, त्यांना एक आनंद असतो, कारण निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये आपलं हे दत्ताजी साळवी कैलासवाशी दत्ताजी साळवी क्रीडांगण आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि ह्यामध्ये आपण सगळेच म्हणजे घाटकोपरमध्ये सगळेच खेळाडू विविध खेळ खेळत असतात, कबड्डी असेल, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, हॉलीबॉल असेल. आणि या ठिकाणी एक लिटल वंडर कपच्या वतीनं ह्या ठिकाणी लहान मुलांसाठी आपण एक कोचिंगचा ह्या ठिकाणी कोचिंग चालू आहेत. आणि त्याच्याच माध्यमातून आज बघितलं तर ती शेफाली कोकरे हिने आज ह्याच आपल्या लिटल वंडर क्लबचं नावही आपल्या हिंदुस्थानमध्ये घेण्यासाठी घेतलेलं आहे. आज माटुंगामध्ये त्याची अंडर 15च्यामध्ये तिची निवड झाली. आणि खरोखर ही जी मुलं आहेत ह्या ठिकाणी जेव्हा खेळत खेळत असतात तर त्यांचं खऱ्या अर्थानं मार्गदर्शन आपलं प्रत्येकाला लाभत असतं. आपले भावेशजी शेलार आहेत, ते वैभवजी सावंत असतील, हे सगळीच मंडळी प्रत्येक वेळेस ह्या तरुण जी मुलं येतात ह्या स्पर्धेमध्ये भाग नाही परंतु तिथे प्रॅक्टिस करण्यासाठी येत असतात, कारण प्रत्येक पालकाला वाटतं की माझा मुलगा क्रिकेटपटू व्हावा, पण घोवण्यासाठी जे काही घडवणं असतं ते घडवण्याचं काम भावेशजी शेलार असतील, आमचे वैभवजी सावंत सर असतील, ही सर्वच मंडळी या ठिकाणी आपल्या विभागातील तरुण जी काही मुलं असतील यांना शिकवण्याचं काम करतात, कारण त्यांच्या हातूनच कदाचित आपल्या ह्या भटवाडीमधीलच एखादा आपल्या घाटकोपरमधील एखादा क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जा खेळला जाईल हीच त्यांची एक माफक इच्छा असते, अपेक्षा असते. या ठिकाणी खरोखर एक चांगल्या प्रकारची स्पर्धा चंदू शेट्टे साहेब आपण या ठिकाणी आयोजित केली. आणि एक या ठिकाणी आज आपण बघितलं तर 2 दिवसामध्ये अतिशय म्हणजे प्रचंड प्रमाणात गर्दी, यूट्यूबला ही स्पर्धा आपली 4.5 म्हणजे क्रिकेट जे वेळे असतात त्यांनी ही बघितली, कारण क्रिकेट क्रिकेट म्हटल्यानंतर कुठून कुठून फोन येतात की आम्ही स्पर्धेमध्ये बघतोय. तर ह्या ठिकाणी ह्या स्पर्धा ज्यावेळेस होत असतात आपल्या घाटकोपरचंही नाव मोठं होतं, भटवाडीचंही नाव मोठं होतं आणि खऱ्या अर्थानं अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबचंही नाव मोठं होतं, कारण ही स्पर्धा आयोजन करत असताना एक शिस्तबद्ध, कारण मगासपासून मी बघितलं तो उल्लेख करत असताना जे काही क्रिकेटपटू असतील ते सांगतात का एक टाइम टू टाइम म्हणजे 7:30 ते 8:00 अगोदर पहिला चेंडू टाकला जातो, अशा प्रकारचं जे काही तुमची शिस्त आहे या शिस्तीकडेही ती लोकं आवर्जून त्याचा उल्लेख करतात. आणि त्याचंही त्यांचं अभिनंदन आपल्या ह्या अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं करत असतात. आजही ह्या ठिकाणी ही स्पर्धा अशाच प्रकारे आपण सकाळपासून चालू केल्यानंतर जी आत्तापर्यंत यशस्वीरित्या आपण संपन्न झाली. आणि खरोखर एक जे क्रिकेटपटू असतील त्यांचंही या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा ज्यांच्यामुळे यशस्वी वाटते हे सगळे क्रिकेटपटूचे जे क्रिकेट आपले क्रिकेटचे जे वेडे आहेत जे क्रिकेटपटू किंवा प्रेक्षक आहेत क्रिकेट प्रेक्षक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि ही स्पर्धा यशस्वी केली. असंच प्रेम क्रिकेटवर ठेवत जावा, असंच प्रेम अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या प्रत्येक स्पर्धेसाठी आपण देत राहावं अशी आपल्याला कळकळची विनंती करतो. या ठिकाणी आमचे मित्र गुरुभाई सावंत असतील, शेखरजी पेडणेकर असतील, भाई चव्हाण आहेत, भोसले बाबा आहेत, फापाळे सर असतील, अशोकजी मृगुले आहेत, विकी चव्हाण असतील, सगळीच मंडळी या स्पर्धेसाठी सगळ्यांनीच आपापल्या प्रेरणे आपला सहभाग दिला, सहकार्य केलं, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आजच्या ह्या स्पर्धेनिमित्त आपल्या अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय साईराम, धन्यवाद. साईराम. डेकोरेटर रितेश वालावलकर, आपला कोण प्रतिनिधी असेल तर आपलाही सन्मान केला जातोय. डेकोरेटर रितेश वालावलकर, आता आपण वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. त्या अगोदर मित्र हो, काहीतरी नवीन घेऊन यायचं या विचाराने आम्ही देखील तोच विचार करत असतो. पहिल्या वर्षीपासून ज्यावेळेला शेखर पेडणेकर सर, उमेश मांजरेकर यांच्यापासून सुरुवात केली आणि या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्यपूर्णता आणण्याचा प्रयत्न, यावर्षी तिसऱ्यांदा डबल इनिंगची मॅच झाली. भले यावर्षी थोडंसं मी संतोष बंड आणि संपूर्ण टीम थोडीशी थकली असेल, लगातार मॅचेस होत्या,
परंतु प्रोफेशनल क्रिकेट आहे. आपण दिवस रात्र सकाळी एका ठिकाणी, संध्याकाळी एका ठिकाणी असं क्रिकेट किंवा रात्री एका ठिकाणी हे खेळतच असतो. त्यामुळे एक प्रयत्न केला. पुढल्या वर्षी मात्र 10वं वर्ष आहे आणि काहीतरी वेगळं जे आत्तापर्यंत कदाचित कुठे झालं नसेल रबर बॉल क्रिकेटमध्ये असंच काही घेऊन आम्ही पुढल्या वर्षी येणार आहोत. त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही आत्तापासूनच तयारीला लागणार आहोत. परंतु या वर्षीच्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय विजयी संघ फिरोज शेख. गेल्या वर्षी बेस्ट बॉलर राहिले होते फिरोज शेख आणि बेस्ट बॉलरचा पुरस्कार देण्यासाठी मी वैभव सावंत सर आपणासच विनंती करेल या. कारण ज्या गोलंदाजाने आमच्या भटवाडीचं नाव लेदर बॉल क्रिकेटमध्ये, अंडर आर्म, ओवरआर्म सर्व क्रिकेटमध्ये मोठं केलं. फिरोज शेख गेल्या वर्षी या स्पर्धेला एकाच येत असताना गाडीवरून अपघात झाला होता, परंतु त्याच्यानंतर डॉक्टरकडे गेला, पट्टी केली आणि बेस्ट बॉलर घेतलं होतं याच मैदानात. आणि याही वर्षी फिरोज खूप चांगले खेळले आणि त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पराभूत संघातील मॅन ऑफ द मॅच योगेश पवार यांना जातोय. योगेश पवार आपण यायचंय. योगेश पवार आहेत का? हा या. मात्रेंचा महाराजा मात्रेचा महाराजा आमचे प्रशांत मात्रे आमचे मित्र आहेत, त्यांच्या माध्यमातून हा पुरस्कार या ठिकाणी दिला गेलेला आहे. त्याचबरोबरीने या एकनाथ पापळे सर आपण हा पुरस्कार द्या. यस, धन्यवाद दादा. तर पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील बेस्ट बॉलर आणि इंद्रजीत यादव. मित्र हो, बेस्ट बॉलर पुरस्कार देण्यासाठी अशाही व्यक्तीला आमंत्रित केलं आहे. त्यांची भाषा कुणाला कळत नाही, शारीरिक व्यंग्य असल्या कारणाने, परंतु मुकबधिरांच्या भारतीय टीमचं 4 वेळा कॅप्टनशिप वर्ल्ड कपमध्ये केली आहे आणि भारतीय टीमसाठी 4 वर्ल्ड कप खेळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर आमच्या लिटिल ब्लेंडर क्रिकेट क्लबचे कोच देखील आहेत. तर आणि असलपा बॅकर या अंडर आर्म क्रिकेटचे किंवा टेनिस बॉल क्रिकेटही खूप चांगले खेळलेले, तसे इंद्रजीत यादव यांना आमंत्रित केलेले आणि बेस्ट बॉलर या स्पर्धेचा, ज्यांनी या स्पर्धेमध्ये तब्बल 11 विकेट घेतल्या, भटवाडीचा मानाचा चषक मॅच टाईम स्पोर्ट्स आयोजित किंवा अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित मॅच टाईम लिजेंड ट्रॉफीचा बेस्ट बॉलर ठरतोय 11 विकेट जिशान खान. अप्रतिम, शेवटच्या मॅचच्या वेळेला तर अगदी क्रॅम्प आला होता, परंतु काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. सुमित आवटेलाही विसरू शकत नाही आपण, परंतु जिशान जो काही बॉलिंग केली आहे लाजवाब. कुरार मालाड एक्सप्रेस जिशाननी जी कामगिरी केली आहे, सगळ्यांना विनंती आहे या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. जबरदस्त कामगिरी. त्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेतील बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला जातोय आणि बेस्ट बॅटरचा पुरस्कार देण्यासाठी गुरुबाई सामंत आपणास विनंती आहे, आपण यायचं आहे. बेस्ट बॅटरचा पुरस्कार जो आला, जो खेळला, ज्याने सगळ्यांची मनं जिंकून घेतली, जो येतो, परंतु त्याच्या मागे त्याची मेहनत आहे. परंतु आपण म्हणतो ना की एखाद्या खेळाडूचं नाव उगाच होत नाही, त्याच्या मागे त्याची मेहनत असते. परंतु मी बऱ्याच वेळा कदाचित ही कुठे बोललो नसेल, परंतु आज आवर्जून बोलतो, ज्यावेळेला तुम्हाला बॅट्समन व्हायचं आहे किंवा तुम्ही नावारूपाला येतात, त्याच्या अगोदर कधीतरी तुम्ही 12th man सुद्धा असता. परंतु मी कॉमेंट्री करत असताना गेल्या 10 वर्षात माझ्या बाजूला बसून 12th man म्हणून सगळ्यात जास्त वेळा तो आला होता, परंतु आज सगळ्यात जास्त सेल्फी घ्यायला त्याच्यासाठी गर्दी होते. फरदीन काझी या बेस्ट बॅटरचा पुरस्काराचे मानकरी ठरतायत. यस फरदीन, खूप अभिमान वाटतो. आज तुम्ही जी मेहनत घेतली आहे आणि फरदीनची दुनिया दिवाणी झाली आहे. हरदीन फरदीन बेस्ट बॅटर पुरस्काराचे मानकरी ठरतायत. यस, फरदीनची बॅटिंग ज्यांना ज्यांना आवडली आहे टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. रात हो या दिन जिसकी बल्लेबाजी होती है बेहतरीन, नाम उसका फरदीन. फरदीन कैसा लग रहा है बेस्ट बॅटर का किताब जीत के, और कैसा लगा इस टूर्नामेंट खेल के?
नहीं, स्टार्ट यहाँ से हुआ था, पहले जब लाइमलाइट मिली थी चेंबूर की टीम में खेलने आया था, कोई पहचानता नहीं था, तब इधर से ही स्टार्ट हुआ था और आज आके इतने लोग फोटो खींच रहे तो काफ़ी अच्छा प्राउड फील कर रहा हूँ और काफ़ी अच्छा रहे। टूर्नामेंट के बारे में बोलने का तो आपको थैंक्स बोलना चाहूँगा जो इतना अच्छा करता है आपकी कमेटी को। टाइम टू टाइम स्टार्ट होता है 6 ओवर, मतलब मुंबई में ऐसा एक ही टूर्नामेंट है जो मैं बोल सकता हूँ कि नहीं यहाँ पे टाइम पे पहुँचना पड़ेगा, क्योंकि मैं राहुल को भी बोल रहा था ये लास्ट 2 दिन से कि राहुल टाइम पे पहुँचना पड़ेगा, सबको टाइम दे दे बराबर, क्योंकि यहाँ पे टाइम टू टाइम स्टार्ट होता है। और थैंक्स बोलना चाहूँगा प्रतीक भाई का जो ओडिशा से हमारे टीम का एंट्री कर रहे। हम लोग ये सीज़न इतना अच्छा परफॉर्मेंस नहीं कर रहे थे, हार रहे थे, तो ये जीत हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट थी, क्योंकि राहुल भी बहुत मेहनत कर रहा है, अहमद भाई भी मेहनत कर रहे, प्लेयर लोग भी मेहनत कर रहे, लेकिन हमारा रिजल्ट हमारे उसमें नहीं आ रहा था, फेवर में नहीं आ रहा था, तो ये विन हम लोग के लिए बहुत इंपॉर्टेंट था। बस एकदा जोरदार टाळ्या होतील फरदीनसाठी। यस, आणि आता आमंत्रित करतोय या स्पर्धेतील रोशन खपने, विनंती आपण या। या स्पर्धेतील पुढचा पुरस्कार आहे बेस्ट फिल्डरचा, रोशन खापणे यांच्या शुभस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डर पुरस्कार, ज्यांनी जबरदस्त कामगिरी केली आणि या स्पर्धेमध्ये नवनाथ केतले आपल्या आवर्जून उल्लेख करतो कारण आपल्या सगळ्यांचा वाटा ही स्पर्धा यशस्वी करण्याचा। या नवनाथ रोशनच्या जोडीला या एक मिनटं। आता ज्यांचं ज्यांचं नाव महेंद्र सगळ्यांचंच नाव घेऊ शकत नाही, परंतु ही स्पर्धा यशस्वी कुणा एकामुळे नाही, माझ्यामुळे नाही, अख्ख्या भटवाडीमुळे यशस्वी होते। तर बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जातोय, अप्रतिम कामगिरी आपल्याच परिसरातील विक्रोळी पार्क साइडचा उभरता सितारा मुजम्मिल बेस्ट फिल्डर। मला आठवतंय जोगेश्वरीची स्पर्धा, 4 मॅच आणि 4 ही मॅन ऑफ द मॅच घेतल्या होत्या आणि काय टॅलेंट आहे जबरदस्त बणसर, एक जबरदस्त, म्हणजे मी तर म्हणेल लक्ष द्या या मुलाकडे, त्याची जी बॅटिंग आहे येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईचं नाव भारतभर केल्याशिवाय राहणार नाही आहे। आज फिल्डिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे मुजम्मिल। मुजम्मिल मुजम्मिल कैसा लग रहा है, आज आपने ट्रॉफी भी जीता है और आपकी टीम के परफॉर्मेंस के बारे में और टूर्नामेंट के बारे में भी? टूर्नामेंट तो बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया आपने, मैं खेलने भी बहुत मज़ा आता है, फर्स्ट टाइम खेल रहा हूँ लेजेंड ट्रॉफी में यहाँ पे आके, और बेस्ट फील्डर मिला है और बंट सर ने मेरे को चांस दिया खेलने के लिए, वो मैं थैंक्स कहना चाहूँगा, और टूर्नामेंट भी बहुत अच्छा हुआ है। आणि एकदा जोरदार टाळ्या या मुजम्मिल साठी झाल्या पाहिजेत। आमंत्रित करतो या ठिकाणी पुढचा पुरस्कार आहे या स्पर्धेतील मालिकावीर, मालिकावीराचा पुरस्कार जातोय ज्याने या स्पर्धेमध्ये 96 धावा केल्या। मालिकावीराच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी त्याच्या घराच्या बाहेर एक मोटरसायकलचं शोरूम खोललंय आणि एक कारचं सुद्धा शोरूम खोललंय। मी आमंत्रित करील केतन म्हात्रे यांना ज्याने आणखीन एक मॅन ऑफ द सिरीज या ठिकाणी मिळवलेली आहे। शेखर काका पेडणेकर विनंती असणार आहे। यस केतन मात्रे, केतन तुझ्यासाठी मॅन ऑफ द सिरीज, माता म्हणजे मॅन ऑफ द सिरीज म्हणजे केतन मात्रे म्हणावं लागेल, म्हणजे त्याचपाठी तुमची मेहनत आहे आणि बायकर मॅन ठाण्याचा गौरव किंवा महाराष्ट्राचाही मी म्हणेल। कसं वाटलं केतन भटवाडीमध्ये येऊन स्पर्धा खेळून आणि आज मालिकावीर पुरस्कार मिळतोय? चांगलं वाटलं आहे, कारण की जो डोंबिवलीमध्ये रूल्स असतो सकाळी म्हणजे फर्स्ट राऊंड 9 वाजता मॅच स्टार्ट होणार, तर इथे 8 वाजता स्टार्ट होते आणि ती रबर बॉल, खूप चांगलं वाटलं आणि आम्ही जो टायटल जो जिंकला त्यात आम्ही खूप आनंदी आहे, कारण की बरेच दिवस आमचा रिझल्ट येत नव्हता, कारण की खूप चांगली टीम असून बॅलन्स टीम असून आमचा रिझल्ट नव्हता येत, आज चांगले सगळ्यांनी प्रमोस केला आणि रिझल्ट आला। खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला देखील असणार आहेत। आणि एक बेस्ट विकेट किपरचा पुरस्कार होता आणि तो पुरस्कार या ठिकाणी जातो आहे, मी आमंत्रित करेल या ठिकाणी आकाश तारेकर यांना बेस्ट विकेट किपरचा पुरस्कार। आकाश तारेकर
आता आकाशच्या देखील नावावर 19 मोटरसायकल बाईक आहेत मॅन ऑफ द सिरीजच्या. रायगडचा वंडर बॉय म्हटलं जातं, पनवेल तालुका आणि पारगाव गावचा सुपरस्टार. आणि हा पुरस्कार जर पाहिलं तर या ठिकाणी देण्यासाठी या भाई भाई चव्हाण या. आकाश तारेकर, आकाशसाठी मैदानं भरली, कित्येक मैदानं भरली आकाशला पाहण्यासाठी, आकाशची सेल्फी घेण्यासाठी. आणि आकाशने सुद्धा प्रेक्षकांना कित्येक वर्ष स्वप्नांची पूर्तता केलेली आहे. आणि आज या स्पर्धेमध्ये आकाश 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 काय म्हणाल, आज हा पुरस्कार मिळाला, टीम देखील खूप चांगली खेळली आहे, आणि कशी वाटली स्पर्धा? हो नक्कीच, स्पर्धा इथे खेळणं म्हणजे आमचं भाग्य आहे, कारण कुठलीही टुर्नामेंट असो, रबर असो किंवा टेनिस असो, इथं खेळणं महत्त्वाचं असतो. आणि टीमने परफॉर्मन्स दिला त्याबद्दल पूर्ण टीमचा धन्यवाद मानतो. आणि यासीन भाई आणि संतोष बन सर असतील, त्यांनी जो सपोर्ट केला आहे, परवेज भाई असतील, त्यांच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत ही टीम उभी राहिली. खूप छान कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आणि आता या पुढचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन पुरस्कार आपण सुरू केला होता, तो म्हणजे मैदानाचा राजा. आणि या वर्षीचा मैदानाचा राजा हा पुरस्कार जातोय ज्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर, आपल्या तंत्राच्या जोरावर क्रिकेट अशा पद्धतीने खेळलंय की त्यांचे खूप सारे फॅन आहेत, खूप सारे दिवाणे आहेत. वयालाही त्यांनी मागे टाकलं आणि क्रिकेटला मात्र, क्रिकेटने, क्रिकेट चाहत्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. कित्येक वर्षाची त्यांची तपश्चर्या, मग क्रिकेट लेदर बॉल असू देत, क्रिकेट टेनिस बॉल असू देत, क्रिकेट रबर बॉल असू देत, तर मी नक्कीच म्हणेल आमंत्रित करेल ज्यांनी महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट खेळलेला आहे, या मैदानाचा राजा योगेश पवार, महाराष्ट्र रणजी पट्टू, ज्यांनी पेन शहराला बिलॉंग करतात, रायगडच्या पेन वरून या ठिकाणी उपस्थित झाले, ज्यांनी इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय टीमच्या विरुद्ध देखील अर्धशतक केलेला आहे. बाबा या मालिका मैदानाचा राजा हा पुरस्कार दिला जातोय ज्यांना गेल्याच आठवड्यात धर्मवीर चषकामध्ये मालिकावीराची मोटरसायकल बाईक देखील मिळाली होती. असे योगेश पवार ठरत आहेत मैदानाचा राजा या पुरस्काराचे मानकरी. जबरदस्त, थक्क करून टाकलंय आपल्या परफॉर्मन्सने क्रिकेटला. आणि पहा, क्रिकेटला वय नसतं, क्रिकेटला तंत्र असतं. योगेश पवार यांनी आपल्या क्षेत्ररक्षणातून दाखवलं आहे, आपल्या बॅटिंगमधून दाखवलं आहे आणि कशी बॅटिंग करायची, नवोदितांसाठी आदर्श कित्येक वर्ष राहिलेले आहेत. योगेशजी कशी वाटली स्पर्धा, काय म्हणाल परफॉर्मन्सविषयी आणि एकंदरीत या स्पर्धेविषयी, आणि आपल्या टीमने जो जबरदस्त परफॉर्मन्स केला आहे कालही आणि आजही? आमची बॉलिंग लाईनअप जरा यावर्षी जरा पहिले नीट नव्हती, पण आता ती चांगली झाली सिब्बन भाई आल्यामुळे, आणि रोहित पण आणि मयूर पण चांगली टाकतो बॉलिंग, तर त्यामुळे आता आमची टीम चांगली. मेन म्हणजे अशा मोठ्या टुर्नामेंटला बॉलिंग अटॅक असणंच इम्पॉर्टंट असतं. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं तर समजा अशा टुर्नामेंट सगळीकडे झाल्या तर सगळ्या मुलांचे प्लेयर लोकांचे मोबाईल बंद होतील, कारण की आम्ही 10 वाजता झोपतो जेव्हा ह्या टुर्नामेंटला उठत असतं, सकाळी मॅच पहिली असते तेव्हा, तर 10 वाजता झोपतो आणि 5 उठायला लागतं, कारण पेनवरनं यायचं असलं की पहिली दुसरी मॅच असं असतं. तर टुर्नामेंटला आणि इथेच तुम्हाला फक्त शेवटची फायनल 5 किंवा 6 ओव्हरची खेळायला मिळते, नाही तर दुसरीकडे काळोख झालं की 2 किंवा 3 ओव्हरची, त्यामध्ये गेम फेअर राहत नाही. आणि आता ह्या अशा टुर्नामेंटमध्ये तुम्हाला शेवटच्या मॅचपर्यंत एक चुरस राहते आणि लोकांना पण मजा येते. दादा आजही मात्र सगळ्यांना खुश केलं आणि पुल सम्राट आज पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय, जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी आमच्या सगळे मान्यवरांना विनंती, आपण आता उभे राहूयात आणि या पुढचे दोन्ही पुरस्कार आहेत या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत. आपण तृतीय क्रमांक दोन्ही टीमला विभागून देखील दिलेला आहे ज्या सेमीफायनलला पराभूत झाल्या. चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. मी पुन्हा एकदा अमर परुळेकर, गुरुबाई सामंत, हेमंतजी बणियाल, उल्हास मामा कामठे, विकीभाऊ गुलाबशेठ पारखे, दीपकबाबा हंडे, विराज मुणगेकर, त्याचबरोबरीने 7 स्टार केबल ज्यांनी ही स्पर्धा दाखवली, त्याचबरोबरीने HB स्पोर्ट ज्यांनी मात्र सगळ्या टीमसाठी कॅप दिल्या, मात्रींचा महाराजा यांचं विशेष कौतुक, आमचे पार स्पोर्ट्स यांचं कौतुक, सन इम्पॅक्ट्स यांचं कौतुक, कोण राहिले का, आणि आमचे सागर आणि केतन यांचं तर विशेष कौतुक. सागर केतन वरती या. हा, आता बऱ्याच जणांना वाटत असेल की मॅच टाईम म्हणजे चंदू शेटे, परंतु मॅच टाईमचे खरे चेहरे देखील समोर येणं गरजेचं आहे. तर केतन बर्गे, सागर कुठे आहे, अंडरम खेळायला गेलाय फायनलला, यस. तर सागर नाही आहे,
परंतु केतन आपण देखील खूप चांगली कामगिरी करताय. आणि आता मी आमंत्रित करेल उपविजेते. खऱ्या अर्थाने ही टीम सुरुवातीला पराभूत खूप झाली, परंतु संतोष बंड म्हणजे जिद्दीचं दुसरं नाव. आणि नितीन जंगमची साथ, परवेजभाईची साथ आणि यासिनभाई आणि अर्जुन कांदारी, विकी कांदारी यांची साथ, काय फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे. चला या, 1 लाखाचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय आणि उपविजेतेपद देखील आपलं वाट पाहत आहे. आणि FM कांधारी किंग उपविजेते या स्पर्धेत ठरत आहेत. कॅप्टन आणि व्यवस्थापक मुख्य वरती या, बाकी सगळे असे पुढे लाईन मध्ये खाली बसले तरी चालतील, चांगल्या फेम मध्ये येतील. संतोष सर या. हा परवेज भाई, आपण इकडे, आपला एक विशेष सन्मान आहे. परवेज भाई परभणी गंगाखेड वरून आलेले आहेत. त्यांचा ओनर मध्ये त्यांच्या वतीने अर्जुन कांदारी आणि यासिन भाईच्या वतीने, मात्र या ठिकाणी परवेज भाई गंगाखेड परभणी, जगात जर्मनी आणि भारतात परभणी, त्यांचाही सन्मान केला जातोय. बाबा एक आपला जो मानाचा सन्मानाचा फेटा आहे तो परवेज भाई, एक मिनिट. काय खेळली ती मुलं, जबरदस्त. म्हणजे एखादा संघ पराभूत होत असेल ना तर संतोष बंड यांच्या जिद्दीला, ज्यांच्या जिद्दीला दाद द्यावी लागेल. राहुल पेटा परिधान करून यायचं आणि जबरदस्त कामगिरी. सगळ्यांना विनंती आहे, FM गांधारी किंगचा खेळ आवडला असेल तर टाळ्या होऊ जाऊ द्यात. जबरदस्त कामगिरी. यस, संघ व्यवस्थापक संतोष बंड, 2 शब्द. यस, अखिल भटवाडे भारतीय स्पोर्ट्स क्लब, अखिल भटवाडे स्पोर्ट्स क्लब आयोजित दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडली आणि सर्व टीम इथे वेळेवर येतात. एक चंदुला माझी एक रिक्वेस्ट आहे, जेव्हा फायनल असते त्यावेळेला फक्त एक काळजी घ्यावी, कारण शेवटचा संघ असणार जो खेळतो त्यातली एखादी टीम जर फायनलला जाते तर ती कंटिन्यू घेते, तर ब्रेक नसल्यामुळे ते फायनलमधली ती चुरस थोडी निघून गेली. yes, yes. तर थोडासा ब्रेक मिळाला असता तर ती फायनली अजून चांगली झाली असती. yes. आणि आमच्याकडे पण जिंकण्याचे होप्स राहिले असते. yes. आणि पूर्ण संघ उभारण्यासाठी अर्जुन कांदारी, विकी कांदारी सर आणि यासिन शाह यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ही स्पर्धा अशीच उत्तरोत्तर वाढत जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. नक्कीच आमची आपली सूचना नक्कीच ग्राह्य धरू, पुढल्या वर्षी काहीतरी वेगळे पण करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार आहोत. कारण आणि आपल्या सगळ्यांची साथ लाभलेली आहे, कारण एकही टीमने निराश केले नाही, जो टाईम सांगितला त्याच टीमला आलेले आहेत. खेळाडू आले नसतील तरी मॅच सुरू केलेले आहेत. आणि आता या स्पर्धेतून शेवटचा पुरस्कार देण्याच्या अगोदर, दरवर्षीप्रमाणे यावर्षी स्पर्धा आयोजित केली, चुकून कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल, सत्कार करायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. ही स्पर्धा कोणाही एकट्याची नाही, अख्ख्या भटवाडीची आहे आणि सगळ्या प्रत्येकाची आहे. आणि यशस्वी होण्यामागे प्रत्येक लहानापासून मोठा त्याचाच वाटा आहे हे प्रत्येकाने जाणून घ्या. आणि आता आमंत्रित करतोय ज्यांनी ही स्पर्धा जिंकली, प्रतीक परिडा अँड कंपनी, वी लायन्स ओरिसा. आणि सर्वात पुढे माझ्या मते राहुल वाल्मिकी सर्वात पुढे असतील, टाळ्या वाजवत या पाठीमागे. क्या बात है, टीमचे व्यवस्थापक राहुल वाल्मिकी. आणि चला या, राहुल वाल्मिकी बोला गणपती बाप्पा. यस, हाही संघ जबरदस्त कामगिरी करतोय. हा राहुल, 2 शब्द बोलावेच लागतील. यस, खूप चांगली कामगिरी केली प्रत्येक जण महत्वाचा होता आणि म्हणून या ठिकाणी विजय देखील होताना पाहायला मिळतोय. खूप चांगली कामगिरी आणि विजेते ठरतायत राहुल. म्हणजे हरिभाई, अहमदभाई,
राहुलभाई आपल्या सगळ्यांचं अभिनंदन, त्याचबरोबरने परिडा साहेब आपलं देखील अभिनंदन. अशरफ भाई कालचा आपला लांबचा षटकार आम्ही सगळे भटवडीतील लक्षात ठेवतील, दुसऱ्या नाल्याच्या पलीकडे गेलाय. राहुल बऱ्याच खेळाडूंना संधी देतात. राहुल राहुल कसं वाटतंय विजेतेपद मिळवलंय भटवाडीमध्ये आणि या स्पर्धेविषयी आणि आपल्या टीमच्या खेळाविषयी? फर्स्ट ऑफ ऑल सर, हे टूर्नामेंट आप जो करते वो सबसे पहले ऑन टाइम होता है, सुबह 8 बजे चालू होता है, मतलब होता है. मुंबई में ऐसा कोई टूर्नामेंट नहीं है जो इतना शार्प टाइम पे चालू होता है. फर्स्ट ऑफ ऑल उसके लिए आपको थैंक यू बोलना चाहेंगे. इतना बड़ा आपने टूर्नामेंट किया, सब प्लेयर लोग को चांस मिलते हैं आगे आके खेलने के लिए. और उसके बाद साथ ही साथ हम लोग के जो टीम के ओनर है विलियंस उड़ीसा के, जो कि उड़ीसा में है, प्रांतिक भाई परिदा, उनका सबसे फर्स्ट ऑफ ऑल बहुत बड़ा थैंक यू बोलना चाहेंगे कि हम लोग बैक टू बैक उन्होंने 2 बार एंट्री पहले किए, हम लोग परफॉर्म नहीं कर पा रहे थे, रिजल्ट हमारे फेवर में नहीं आ रहा था, टीम हम लोग बेस्ट में बेस्ट बना रहे थे, टीम सबसे जितना पॉसिबल हो रहा है हम लोग ने सब, हमारा अहमद भाई ने, मैंने, हरी भाई ने, सब पूरा एफर्ट दे रहे थे टीम बनाने के लिए. वो रिजल्ट वैसे आ नहीं रहा था, बट ये राइट टाइम पे आया, ये थर्ड चांस था, तो उनके लिए बहुत इंपॉर्टेंट था कि टूर्नामेंट उनको टाइटल देने के लिए, तो उसके लिए उनका बहुत बहुत बड़ा थैंक यू बोलना चाहूँगा. खूब छान, आपल्या सगळ्यांचं आपल्या टीमचं या मनापासून अभिनंदन. खूप सारा सीझन अजून बाकी आहे, तर या वर्षीसाठी लीजंड ट्रॉफीसाठी आम्ही थांबू, परंतु पुढल्या वर्षी 10वं पर्व आहे आणि 10व्या पर्वामध्ये याहीपेक्षा जबरदस्त काहीतरी घेऊन या ठिकाणी दाखल होऊ. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार, आपलेही मनापासून आभार. आपण मनापासून, या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली त्यामुळे आपलेही आभार. या वर्षी थांबेल, परंतु पुढल्या वर्षी याच ठिकाणी याच वेळेला आपण पुन्हा एकदा भेटूयात. आमच्या 70-70 स्पोर्ट्सही मनापासून आभार. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.